कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तुमच्याकडे गृह खाते आहे, त्याशिवाय अनेक महत्त्वाची खाती तुम्ही बाळगता, मग तशी कार्यक्षमताही दाखवा. असं सांगतानाच तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं आज केला. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात याचिका सादर केल्या. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टानं मुख्यमंत्र्यासह तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अतिशय संतगतीने सुरू असल्यानं कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली. पानसरे हत्या प्रकरणात महाराष्ट्र SIT असूनही खऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचू शकली नाही. तपास ही संतगतीने सुरू आहे, त्यामुळे गृह खाते सांभाळणारे फडणवीस यांना कोर्टाने खडे बोल सुनावले. तसेच दाभोलकर पानसरे प्रकरणात मुख्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी, सचिव आदींनी विशेष लक्ष द्यायला हवं असंही मत व्यक्त केले. कनिष्ठ अधिकाऱ्यांना तपासात अपयश येतं तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घालायला हवं. फरार आरोपीवरील बक्षिसाच्या रकमेत वाढ केल्यानं लोक आरोपीला पकडून देतील हा भ्रम आहे. आरोपींना पकडण्याची जबाबदारी ही पोलिसांचीच असते असंही कोर्टाने सांगितलं आहे.